खडकवासला धरण। हे धरण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली या तालुक्यात पुणे शहराशेजारी आहे। खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला पुणे शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर खडकवासला गावाशेजारी आहे। हे धरण इंग्रजांच्या काळात मुठा या नदीवर 1869 ते 1880 या काळात बांधण्यात आले होते। पानशेत हे धरण 12 जुलै 1961 साली फुटले होते। त्याच्याच पुढे असलेले खडकवासला हेही धरण पाण्याच्या दबावामुळे फुटले होते, किंवा काही लोकांच्या म्हणण्यानुसार ते फोडण्यात आले होते। नंतर हे धरण 1976 ते 1984 या काळात पुन्हा बांधण्यात आले। खडकवासला धरणाची उंची 32.9 मीटर म्हणजेच 107 फूट आहे। या धरणाची लांबी 1539 मीटर म्हणजेच 5049 फूट आहे। खडकवासला या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 3.04 TMC म्हणजेच 3040 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 1.98 TMC म्हणजेच 1980 दशलक्ष घनफूट इतकी आहे। खडकवासला या धरणाला 11 दरवाजे आहेत। खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर ह्या 4 धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे खडकवासला हे धरण पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे, तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।